स्थापन केली जी अपंगाच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ 18 वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे. खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना 1% अनाथांना 1% आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे. आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता एक महत्त्वाचं कार्य याच्या माध्यमातून होणार आहे. कोण काय बोलताय काही लक्षात येत नाही. एकाने जर विचारलं तर यादी बरोबर विचारतात यादी कधी पर्यंत येईल आणि माडा बारामतीचा विषय तो मार्गी लागलेला आहे का. कालही बैठक होती आजही बैठक आहे. असं आहे की माडा असेल किंवा बारामती असेल सगळ्यांचं लक्ष एक आहे महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं. त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत. मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत. की अमित शहा साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पा म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी